शेत जमिनीची 7-12 सदरी नोंद घेऊन 7-12 उतारा देण्याकरता 10,000 लाच स्वीकारणारा तलाठी ACB जाळ्यात. 10,000 लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार व त्यांचा पुतण्या यांनी एकमेकास विक्री केलेल्या शेतजमिनीची 7-12 सदरी नोंद घेऊन 7-12 उतारा देण्याकरता कडेगाव तालुक्यातील तडसर येथील तलाठी वैभव तारळेकर यांनी तक्रारदारांकडे 10,000 रुपयांची लाच मागितली. याबाबतची माहिती तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला दिल्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रामहरी वाघमोडे, चालक वंटमुरे यांनी कडेगाव तडसर रोडलगत असणाऱ्या कृष्णा अपार्टमेंट या ठिकाणी सापळा रचून वैभव तारळेकर यांना 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यांच्यावर कडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे, अप्पर पोलीस उपायुक्त विजय चौधरी, DYSP संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रामहरी वाघमोडे, चालक वंटमोरे यांनी केली आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.